भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अॅपे रिक्षाने झाडाला धडक दिली. हा अपघात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर दुपारी घडला. पंढरपूर कडून रांजणगावकडे जाणारी भरधाव अॅपे रिक्षा एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यासमोरील एका उभ्या झाडावर आदळली. ही घटना 31 पूर्वसंध्येला रात्री 9:30 सुमारास घडली. यामध्ये अॅपे रिक्षा चालकाचा हात आणि तोंडाला किरकोळ जखमी झाली. विशेष म्हणजे सदरील अॅपे रिक्षा चालक हा मद्यप्राशन करून अॅपे रिक्षा चालत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. ही अॅपे रिक्षा मिटमिटा येथील कासंभरी दर्गा येथील शेख असिफ भाई यांच्या मालकीची असून त्यांनी ती एका अनोळखी चालकास चालवण्यास दिली होती. या संदर्भात रात्रीपर्यंत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले आहे.